नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पाटील कविता महाराणी तालावली प्राथमिक शाळा तलावली 175 तर्फे आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आपला इयत्ता 8 चा दुसरा प्रकरण एचएल सुरेख समीकरण मधून स्वाध्याय 2.2 चा पाचवा प्रश्न सुरू होता. दोन संख्यांचे गुणोत्तर 5 + 3 आणि फरक 18 असेल तर त्या संख्या शोधा. तर आता या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर दिलेले आहे आणि संख्या विचारलेली आहे, बरोबर. फरक दिलेला आहे, गुणोत्तर दिलेले आहे आणि संख्या विचारलेली आहे. जर असं दिलं असेल, गुणोत्तर दिलं असेल आणि आपल्याला संख्या शोधायची असती, गुणोत्तर सोबत एक फरक घेतली, एक त्यांचं मिळून जी टोटल होते ती दिली, तर त्यावेळी जर आपल्याला संख्या शोधायची असती तर त्यावेळेस आपल्याला करायचे नाही, त्या संख्यांसोबत त्या गुणोत्तरासोबत आपल्याला एक्स लावायचा आहे. बघा, आपण म्हणते की दोन संख्यांचे गुणोत्तर आपल्याला दिले 5 + 3 आणि समजा की त्या दोन संख्या आहेत आपल्याकडे 5x आणि 3x. आपण काय केलं, फक्त गुणोत्तराला x लावून घेतला आहे. 5 जागेवर 5x घेतला आणि 3 जागेवर x घेतला, 3x घेतला. म्हणजे 5x आणि 3x मधून xx एवढे समान गुणोत्तर काढून घेतल्यानंतर 5 आणि 3 उत्तर आलेलं आहे, म्हणून 5x आणि 3x घेतला. त्यानंतर दोन संख्यांमधला फरक आपल्याला दिलेला आहे 18. तर दोन संख्यांमध्ये आपल्या दोन संख्या आहेत 5x + 3x, त्यांचा फरक म्हणजे काय, वजा केल्यानंतर त्यांचा फरक किती येतोय, 18 येतो. आणि आपलं हे समीकरण मांडलेलं आहे, याला फक्त आपल्याला सोडवायचं. तर 5x मधून 3x केल्यानंतर मग काय, 2x = 18. त्यानंतर दोन इकडच्या साईडला होईल आहे तो बरोबरच्या त्या साईडला जाताना म्हणजे उजव्या बाजूला जाताना भागीला होऊन जाईल, म्हणून x = 18/2. आता दोनाने 18 भाग जातो का ते पाहूया. बेच्या पाण्यात 18 येतो, बेनम 18 येतो आहे. तर x = काय आलं, 9. x = काय आलं मित्रांनो, 9. तर 5x आणि 3x साठी x = काय आलेलं आहे, 9 आलेलं आहे. तर पहिली संख्या कोणती आहे, पहिली संख्या 5x. तर 5 × x ची किंमत किती भेटली आपल्याला, 9. म्हणून 9 * 45, पहिली संख्या कोणती भेटली आपल्याला, 45 भेटली. आणि दुसरी संख्या आपली आहे 3x. म्हणून 3 × x ची किंमत किती आहे, 9. म्हणून 9 * 3 = 27 ही आहे दुसरी संख्या. तर या प्रकारे आपण पहिली संख्या आणि दुसरी संख्या आपण या पद्धतीने सोडवली आहे. सहावा प्रश्न आहे, जर 3 क्रमिक पूर्णांक संख्यांची बेरीज 51 असेल तर त्या संख्या शोधायच्या आहेत. काय सांगितलंय आपल्याला की क्रमिक पूर्णांक संख्या आहे. मग समजा आपली पहिली पूर्णांक संख्या जर x असेल, समजा आपली पहिली पूर्णांक संख्या जी आहे ती आहे x, बरोबर. तर क्रमिक म्हटल्यानंतर प्रत्येक संख्या ही एकाने वाढत जात असते. तर पहिली संख्या जर x आहे तर दुसरी संख्या काय येईल, x + 1, आणि तिसरी पूर्णांक संख्या काय येईल, x + 2. जसं आपण 1, 2, 3 बघतो तर त्या प्रत्येक पूर्णांक संख्या एकानंतर एकाने वाढलेल्या असतात. तर त्याच पद्धतीने आपण पहिली पूर्णांक x, त्यानंतर x + 1 आणि x + 2 ह्या 3 क्रमिक पूर्णांक संख्या झाल्या आणि त्या संख्येची बेरीज जी आहे ती 51 आहे. तर ह्या तिघींची बेरीज काय आहे, 51. म्हणून x + 1 + x + 2 = 51 ह्या तिघी पूर्णांक संख्यांची बेरीज आहे 51. तर आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे, x + x + 1 x + 2. xx चे चल किती झाले, 3. म्हणजे 3x + 1 आणि 2 किती झाले, 3 = 51. म्हणून 3x =
तीन एक तीन एक उरला तीन स अठरा म्हणजे एक्स बरोबर किती आला सोळा आला। तर आपल्याला क्रमिक संख्या बघायची आहे म्हणून आपली पहिली क्रमिक संख्या जी होती पहिली क्रमिक संख्या आपली काय होती एक्स म्हणून एक्स बरोबर काय आलं सोळा। त्यानंतर दुसरी क्रमिक संख्या आपली होती एक्स अधिक एक म्हणजेच सोळा अधिक एक तर आली सतरा। आणि तिसरी क्रमिक संख्या आपली आली एक्स अधिक दोन म्हणजे सोळा अधिक दोन अठरा। तर आपल्या तीन क्रमिक संख्या कोणत्या आल्या सोळा सतरा आणि अठरा। आता आपल्या सातवा प्रश्न आहे आठशे तीन क्रमिक गुणितांची बेरीज आठशे अठ्याऐंशी आहे तर ते आपल्याला गुणित शोधायचे आहे। आता सेम मागचा जसा प्रश्न होता मागचा जसा प्रश्न होता की तीन क्रमिक होते क्रमिक संख्या होत्या आणि हे तीन क्रमिक गुणित आहे तर फरक काय फक्त की क्रमिक संख्यांमध्ये आपल्याला एक्स अधिक एक घ्यायचा होता आणि क्रमिक गुणित आहे आठशे क्रमिक गुणित आहेत म्हणजे आपण पहिली संख्या जर आठच्या ऐवजी एक्स घेतली तर दुसरी संख्या आपल्याला एक्स अधिक आठ घ्यावी लागेल आणि तिसरी संख्या आपल्याला आठ अधिक एक्स अधिक सोळा घ्यावी लागेल बरोबर। पण समजा की पहिली संख्या जी आहे ती आपण मानली एक्स तर दुसरी संख्या कोणती आठच्या पाण्यात आठ नंबर सोळा येतो म्हणजे पहिली जर एक्स असेल तर एक्स अधिक आठ आणि त्याच्यानंतरची एक्स अधिक सोळा हे काय झाले तीन आठचे क्रमिक गुणित झाले। तर त्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे म्हणून आपण काय करू यांची बेरीज एक्स अधिक आठ अधिक एक्स अधिक सोळा बरोबर काय आहे ती बेरीज आठशे अठ्याऐंशी बेरीज आहे। तर फक्त हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे म्हणून एक्स अधिक दोन एक्स अधिक तीन एक्स म्हणजे तीन एक्स झाले तर किती झाले तीन एक्स अधिक आठ आणि सोळा किती झाले चोवीस बरोबर आठशे अठ्याऐंशी। आता चोवीस इकडे अधिक आहे तिकडे जाताना काय म्हणजे वजा होते बरोबरच्या त्या साईडला जाताना वजा होईल म्हणून तीन एक्स बरोबर आठशे अठ्याऐंशी वजा चोवीस म्हणून तीन एक्स बरोबर आठात चार दिले चार आठात दोन दिले सहा आणि आठ आठशे चौसष्ट। तीन इकडे गुणिले आहे तिकडे जाताना भागीला होऊन जाईल म्हणून एक्स बरोबर आठशे चौसष्ट भागीला तीन तीनाने भाग जातो बघूया तीन दुने सहा किती उरले दोन तीन आठ चोवीस किती उरले दोन तीन आठ चोवीस म्हणजे एक्स बरोबर आला दोनशे अठ्याऐंशी। आता आपल्याला पहिली संख्या तर भेटली आहे पहिली संख्या भेटली आपल्याला ती आहे दोनशे अठ्याऐंशी। दुसरी संख्या बघा एक्स अधिक आठ तर एक्स म्हणजे काय दोनशे अठ्याऐंशी अधिक
300 4 યાને ક્રમિક 3 સંખ્યા તે આ પ્રકારે આપણે સોડવાયચે ચડત્યા ક્રમમાં અસનેલે 3 ક્રમિક પૂર્ણાંક સંખ્યાના અનુક્રમે 2 3 અને 4 ને ગુણાકાર કરું તેની બેરીજ કેલ્યાસ તો તે 74 એટ હશે તો તે સંખ્યા શોધાયચે બગે એટલે પહેલીજા પ્રશ્ન પણ 10 નંબરચા તો પણ અશક્ય ખાસ હતા કે 3 ક્રમિક સંખ્યા ઘેયચે पहली क्रमिक संख्या अपन x घेतली तर पहिली संख्या अपन काय घेतली मी x घेतली तर पहिली संख्या जर आपण x घेतली तर क्रमिक संख्या काय म्हणजे एकाने वाढत जाती तर पहिली x घेतल्यानंतर दुसरी संख्या x अधिक 1 x अधिक 1 आणि दुसरी संख्या x अधिक 2 पहिली x दुसरी x अधिक 1 आणि तिसरी x अधिक 2 त्यानंतर या क्रमिक संख्यांना आपल्याला काय करायचे आहे 2 3 आणि 4 ने गुणायचे आहे म्हणजे पहिल्या संख्येला 2 ने गुणायचं दुसऱ्याला 3 ने आणि तिसऱ्याला 4 ने गुणायचे आहे आणि नंतर त्यांची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर उत्तर येणार आहे 74 तर म्हणून पहिल्या संख्येला आपण किती ने गुणू 2 गुणिला x आणि त्याची बेरीज पण करायची आपल्याला बरोबर तर अधिक दुसऱ्या संख्येला गुणायचं आहे 3 ने 3 गुणिला x अधिक 1 आणि तिसऱ्या संख्येला गुणायचं आहे 4 ने अधिक 4 गुणिला x अधिक 2 बघा आपण प्रत्येक संख्येला गुणून घेतलंय पहिल्या संख्येला गुणला 2 ने दुसऱ्या संख्येला गुणला 3 ने आणि तिसऱ्या संख्येला गुणला 4 ने आणि त्यांची बेरीज करून उत्तर काय येते 74 उत्तर येते तसं आपलं समीकरण बनलंय तर आपल्याला सोडवायचं आहे तर पहिले गुणाकार सोडवायचा असतो पहिले आपण प्रत्येक कंस सोडवून घेऊया म्हणजे नंतर बेरीज सोडवायला सोडवायचं आहे 2 गुणिला x 2 x 2 3 गुणिला x 3 x अधिक 3 आयत 3 कंस मध्ये प्रत्येक संख्येला 3 ने गुणायचं आहे अधिक 4 गुणिला x 4 x 4 गुणिला 2 4 गुणे 8 त्यानंतर x चे जे चल आहेत त्यांना आपल्याला मिळवून घ्यायचे 2 x आणि 3 x झाले 5 x 5 x आणि 4 x झाले 9 x अधिक 3 आणि 8 झाले 11 बरोबर 74 म्हणून 9x इकडे राहिला 11 बरोबरच्या तिकडे जाताना काय होऊन जाईल वजा होऊन जाईल वजा 11 म्हणून 9x बरोबर 4 आत नाही 1 गेला 3 7 आत नाही 1 गेला 6 63 राहिले त्यानंतर 9 इकडे गुणिला आहे तिकडे जाताना भागीला होऊन जाईल म्हणून x बरोबर 63 भागीला 9 9 च्या भागात 63 येतो आणि 63 म्हणून x बरोबर आला 7 x बरोबर काय आला 7 आला तर आपल्याला पहिली संख्या भेटली आहे x ची एक पहिली संख्या आहे तो पहिली संख्या काय आली आपली 7 म्हणजे दुसरी संख्या काय आली x अधिक 1 म्हणजे 8 आणि तिसरी संख्या आली आपली x अधिक 2 म्हणजे 7 अधिक 2 9 तर आपल्याकडे क्रमिक संख्या आल्या 7 8 आणि 9 आहे राहुल आणि हारूनच्या आताच्या वयाचे गुणोत्तर 5 7 आहे 4 वर्षांनंतर त्यांच्या वयांची बेरीज 56 वर्ष होईल
या दोघींच्या वयांची जर आपण बेरीज करतोय तर उत्तर येत आहे 56 वर्ष. तर त्यांचे आजचे वय आपल्याला शोधायचे. तर समीकरण बघूया. राहुलचे 5 × 4 त्यांची काय सांगितली, बेरीज सांगितली, म्हणजे 7 × 4 किती येणार आहे बेरीज, 56 वर्ष येणार आहे. आजचं वय आपल्याला शोधायचंय. मग चला तर हे समीकरण सोडवूया. 5 × 7 किती झाले, 12 × कायम चलाची बेरीज चलासोबतच करायची, संख्यांची बेरीज संख्यांसोबतच. म्हणून 4 × 4 झाले 8 = 56. म्हणून 12 × 56 हा 8 इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होऊन जाईल. म्हणून 12 × 56 मधून 8 वजा केले 48. 12 × 12 तिकडे जाताना 2 जाईल भागिना. म्हणून x = 48/12. 12 × 48 येतो 4. नंबरला 4 × 4 म्हणजे 4 आला. म्हणून x = 4. तर आता आपल्याला x भेटलाय, म्हणजे आपलं आताच जे वय होतं रामूचं ते शोधायचंय ना. आजचं वय शोधायचंय म्हणजे याच्यामध्ये प्लस, याच्यामध्ये x ची किंमत 4 टाकायला लागेल. जर आपल्याला 4 वर्षानंतरचं वय शोधायचं असत असतं तर ह्या समीकरणात आपल्याला किंमत टाकावी लागली असती. तर राहुलचं आताचं वय काय आहे, राहुलचे आताचे वय बरोबर 5x. म्हणून 5 × 4 x ची किंमत 4 आहे ना, 20 वर्ष. आणि हारुनचे आताचे वय 7x. म्हणून 7 × 4 28 वर्ष. राहुलचं वर्ष आहे 20 वर्ष आणि हारुनचं वर्ष आहे 28 वर्ष. हे त्यांचे दोन्हीचे वय आहे. तर ह्याच प्रकारे तुम्हाला सगळे गणित सोडवायचे आहे. प्रत्येकाचं समीकरण आधी बनवायचं आणि त्या